प्रणिताज रेसिपी मराठीमध्ये मी आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते तर सध्या आवड्यांचा मोसम सुरू आहे बाजारात इझिली आपल्याला आवडे अव्हेलेबल होत आहेत तर अशा वेळेस आपण आवळ्यांचे पदार्थ जरूर करायलाच पाहिजे तर अशीच आवड्याची एक रेसिपी आज मी तुम्हाला दाखवत आहे तर आज आपण आवळ्याची लोणची बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी साधारण अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत छान ताजे असे आवडे आहेत तर यांना छान दोन तीन वेळा धुवून घेतलं आहे स्वच्छ तुम्ही ते बघू शकता तर या प्रकारे आवळे आपल्याला घ्यायचे आहेत तर यासाठी आता आपल्याला काय मसाला लागणार आहे ते बघूया तर आवड्याचे लोणचे बनवण्यासाठी इथे मी साधारण अर्धा किलो आवडे घेतलेले आहेत त्यासाठी एक वाटी तेल अर्धा चमचा हिंग दीड चमचा जिरे दोन चमचे धने एक चमचा शो एक छोटी वाटी मोहरीची डाळ एक चमचा हळद अर्धा चमचा मेथीनाने घ्यायचे एक छोटी वाटी गूळ दोन चमचे लाल तिखट आणि मीठ लागणार आहेत दोन चमचे तर हे आवळे आपण स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहेत तर आता आपल्याला यांना वाफवून घ्यायचं आहे शिजवून घ्यायचं आहे थोडं तर त्यासाठी इथे एका डब्यामध्ये मी आवळे टाकून घेतलेत तर एका भांड्यामध्ये पॅनमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे तर स्टँडवर हे आवळे आपण एक पाच ते सात मिनटांसाठी वाफून घेऊया फुडी मोकळ्या झाल्या पाहिजेत तिथपर्यंत आपण हे आवडे वाफून घ्यायचे आहेत तर बघा पाच मिनिट झालेले आहेत मिडियम आचेवर आवडे छान शिजून तयार आहेत तुम्ही ते बघू शकता तर आता आपण यांना काढून घेऊया आणि थंड व्हायसाठी ठेवूया तर आवळे थंड होत आहे तोपर्यंत आपण लोणच्याचा घरीच असा मसाला तयार करून घेतो आहे तर एक कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये जिरं घातलं आहे जिरं थोडं भाजून घ्यायचं गॅसची फ्लेम बंद ठेवायची आहे नाहीतर हे जिन्नस लगेच जळू शकतात तर जिरं छान भाजलं गेलं आहे तर त्यामध्ये आता आपल्याला शोप टाकायची आहे तर शोपसुद्धा ऐच्छिक आहे तुम्हाला आवडत नसल्यास नका टाकू पण यामुळे सुद्धा एक छान फ्लेवर येतो लोणच्याला या तर यामध्येच आता धने पण टाकून घेऊया आणि धनेसुद्धा थोडे भाजून घेऊया तर बघा धनेसुद्धा छान भाजून झालेले आहेत तर आता आपण यामध्ये जी मेथीदाणे घेतलेले आहेत तर गॅस बंद करून मेथीदाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत म्हणजे अगदी कढईचा जो शेक आहे तो त्या मेथीदाण्यांना मिळेल अगदी तेवढंच आपल्याला मेथीदाणे गरम करायचे आहेत तर जास्त गरम करायचे नाहीत तर आता हा मसाला आपण थोडा थंड होऊ देऊ आणि त्यानंतर मिक्सरमध्ये याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर मसाला थंड झाला आहे मिक्सरमध्ये फिरून घ्यायचा आहे बारीक करून घ्यायचं आहे तर या प्रकारे बघा इथे मी हा मसाला बारीक करून घेतलेला आहे तुम्ही ते बघू शकता तर आता हे जे आवळे आपण वाफवून घेतलेले आहेत तर त्याच्या आपण ह्या फोडी वेगळ्या करून घेऊया तर तुम्ही सुरीच्या सुद्धा करू शकता पातळ हवे असला तर आपण सुरीने पातळ अशा फोडी करून घ्यायच्या आहेत तर इथे मी या प्रकारे सर्व आवळ्यांच्या फोडी वेगळ्या करून बिया काढून घेते तर थोडे वाफवलेले आहेत आपण आवळे त्यामुळे चटकन निघतात तर आवळे न वाफवतासुद्धा हे लोणचं करता येतं पण दाताखाली थोडं थुड़ थोडं कचवट लागतं तर इथे सर्व आवळ्यांच्या फोडी मी इथे काढून घेतलेल्या आहेत तर आता एक कढई मी ते गॅसवर गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की त्यामध्ये तेल घालायचं तर इथे तेल मी सूर्यफूलचं वापरलेलं आहे तुम्ही मोहरीचं किंवा कुठलंही तेल वापरू शकता तर तेल गरम झाल्यावरच त्यामध्ये हिंग आणि हळद टाकायची आहे तर थोडं हलवून घ्यायचं थंड तेलामध्ये हिंग टाकायचं नाही हिंग छान तळल्या गेला पाहिजे तेव्हा त्याचा फ्लेवर लोणच्यामध्ये छान उतरतो आणि हळदही तेलामध्ये छान तळल्या गेल्यामुळे म्हणजे मिक्स झाल्यामुळे ती लोणच्याला छान कलर देते तर, तया मदे फूड़ी या मदे फूड़ी। मदे। तर, तर आता यामध्ये फुडी टाकून घेतलेल्या आहेत आणि छान मिक्स करून घेऊया दोन मिनटं आपण याप्रकारे हलवत राहूया म्हणजे तेलामध्ये थोडंसं ह्या आवळाच्या फुडी परतल्या जातील गरम तेलामध्ये तर अगोदरच ह्या सॉफ्ट आहेत आपण उकडून घेतल्यामुळे तर बघा आता दोन मिनिट झालेले आहे तर छान हळदीचा रंग आपल्या लोणच्याला आलेला आहे तर या गरम तेलातच आपल्याला मोहरीची डाळ टाकायची अगोदर आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे म्हणजे डाळ छान तेलामध्ये तळली जाते तर तुम्ही याऐवजी मोहऱ्यासुद्धा वापरू शकता तर मोहरी भाजून आपल्याला मिक्सरमध्ये ती बारीक करून घ्यावी लागते एवढंच तर इथे माझ्याकडे घरामध्ये मा मोहरीची डाळ अवेलेबल होती म्हणून मी डाळच वापरलेली आहे तर यामध्ये लाल तिखट तर लाल तिखट तुमच्या चवीनुसार कमी जास्त टाकू शकता आपण जो मसाला मिक्सरमध्ये वाटून घेतला आहे तो पण मी इथे टाकलेला आहे आणि एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ तर हे व्यवस्थित असं सा मिक्स झाल्यानंतर या लोणच्याला लाल तिखट आणि इतर जे मसाले असतात त्यांचा अतिशय छान असा रंग सुगंध येतो तर यामध्ये आता आपल्याला मीठ टाकायचं आहे तर मीठ थोडं जास्त घालायचं म्हणजे लोणचं टिकायला मदत होते तर गूळ पण घालूया तर या गुळामुळे लोणच्याला छान अशी आंबट तुरट गोड चव येते तर तुम्हाला गूळ आवडत नसेल तर तुम्ही स्कीप करू शकता असं पण ते लोणचं खूप छान लागतं किंवा यापेक्षा गूळ कमी घेऊ शकता तर एक दोन मिनटं परतून झालं आहे बघा लोणचं खूप छान असं तयार झालं आहे मिक्स झालं आहे बघा तुम्ही बघू शकता सर्व मसाले एकजीव झालेले आहेत लोणच्यामध्ये तर हे लोणचं भाकरीसोबत पोळीसोबत भातासोबत आणि असंही खायला ते खूप छान लागतं बघा छान असं तेलसुद्धा सुटून आलेलं आहे लोणच्याला तर आता आपण गॅस बंद करायचं आहे आणि हे लोणचं थंड झाल्यावर आपल्याला बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे तर आपण हे आवडे उकडून घेतल्यामुळे यामधला जो तुरटपणा असतो आणि जे थोडीशी जी वेगळी कडफत चव असते तर ती कमी होते तर आपण जास्त पण आवडे उकडून घेतलेले नाही आहेत कारण जास्त उकडल्यामुळे यातील पोषक तत्व निघून जातात तर पोषक तत्व टिकवून आपण हे लोणचं बनवत आहोत तर रेडी आहे आपलं लोणचं आवड्याचं झटपट होणारं कमी साहित्यात घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचंच हे तयार होतं तर ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करा आणि तुमचे अनुभव कमेंट्सद्वारे कळवा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच माझ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व सबस्क्राईब बटनासमोर जे बेल बेलायकॉनचं बटन असतं त्यालासुद्धा हिट करा म्हणजे मी ज्या नवीन नवीन रेसिपी टाकत राहणार तर त्याचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील तर पुन्हा भेटूया अशाच पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा हेल्दी राहा थँक्यू